आता हे अशा हुकुमशाही पद्धतीने तिथे घुसखोर म्हणून जात आहेत आणि मुंबईवर त्यांची हुकुमशाही चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला आज सांगतो, हे जर 24 तासात थांबलं नाही, कधी ना कधीतरी मुंबईकर आग तिथे व्यक्त करतील. मग कोणाला जबाबदार धरायचं मला माहीत नाही. एक धक्कादायक बातमी अशी आहे की मुंबई महानगरपालिकेत हेडक्वार्टर्समध्ये 2 कॅबिन, एक बाजार समितीची कॅबिन आणि एक शिक्षण समितीची अध्यक्षांची कॅबिन, ही 2 पालकमंत्र्यांना दिलेली आहे. किंवा कदाचित मला वाटतं काल एका पालकमंत्र्यांना दिली, दुसरे पालकमंत्री घेतील आता जाऊन. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ह्या कॅबिन तिथे देण्याची गरज का पडली? तिथे काय आता कॅसा बीएमसी, बीएमसी मो वगैरे असे काही टॉवर बांधायचे आहेत का? आत्तापर्यंत मी बघितलेलं आहे की काही काही लोक किंवा काही काही बिल्डर हे एन्क्रोचमेंटमध्ये जगजाहीर असतात, पण आता बीएमसीच्याच बिल्डिंगमध्ये एन्क्रोचमेंट व्हायला लागली हे अपेक्षित नव्हतं. खरं तर ही प्रथा चुकीची आहे, हा पाळणं चुकीचा पडत आहे. मंत्र्यांचे अधिकार वेगळे असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार वेगळे असतात. मुंबई महानगरपालिका आपण पाहता 1 वर्षाहून अधिक झालेलं आहे, निवडणुका घेण्याची हिंमत नाही आहे. कुठेही आत्ता महापौर नाही, कुठेही लोकप्रतिनिधी नाहीत, नगरसेवक नाहीत, कमिटी चेअरमन नाहीत. आणि अशा वेळी आपण पाहता आम्ही स्ट्रीट फर्निचरचा स्कॅम असेल, रस्त्याचा घोटाळा असेल, खडीचा घोटाळा असेल, हे सगळं आपल्या माध्यमातून जनतेसमोर आणलेलं आहे. आणि तरी देखील अजून घोटाळे करायला, कदाचित बिल्डिंग प्रपोजलचा पूर्ण प्लॅन्स हे स्वतःच्या ऑफिसमध्ये घेऊन नवी टॉवर उभं करायला असे पालकमंत्र्यांना हे ऑफिसेस देत आहेत. जर अशी परिस्थिती असेल, जर स्थानिक स्वराज्यांचे हक्क आणि अधिकार मानले जात नसतील, तर माझी पण एक मागणी राहील की ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक महापौरांना मंत्रालयात ऑफिस दिलं गेलं पाहिजे. आणि आम्ही मुंबईचे आमदार म्हणून आम्हाला देखील एक एक कॅबिन बीएमसीच्या हेडक्वार्टरमध्ये दिली पाहिजे. मी देखील पालकमंत्री असताना अनेक बैठका घेतल्या, मुंबईसाठी घेतल्या, पण मी कुठेही कॅबिन जाऊन बनवल्या नाहीत. मी त्या त्या संस्थेच्या जे काही अधिकार असतील, अधिकारी असतील किंवा मग अध्यक्ष असतील, महापौर असतील, तिथे जाऊन त्यांच्या दालनात त्यांच्या परवानगीनी बैठका घेतल्या. आपल्याला आठवत असेल मुंबई महानगरपालिकेचे महापौर त्यांच्या दालनात बैठका घेतलेल्या, एमसींच्या दालनात बैठका घेतल्या, पण कुठेही असं दालन हडपलं नाही. मला वाटतं हे थांबलं पाहिजे, हे बदललं पाहिजे. नाहीतर जसं मी सांगितलं, मंत्रालयात प्रत्येक शहराच्या महापौराला तुम्ही कॅबिन दिली पाहिजे आणि आम्हाला मुंबईचे आमदार म्हणून तिथे बीएमसीमध्ये कॅबिन दिली पाहिजे. काल पण आपण माहिती घ्या, ह्या दालनामध्ये दोन्ही पालकमंत्री नाही तर भाजपचे एक माजी नगरसेवक जाऊन बसलेले आहेत. म्हणजे जे मध्यंतरी झालं, जिथे राजकीय पक्षांनी तिथे ऑफिस बंद ठेवली, बंद करायला लावलीत, आता हे अशा हुकुमशाही पद्धतीने तिथे घुसखोर म्हणून जात आहेत आणि मुंबईवर त्यांची हुकुमशाही चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला आज सांगतो, हे जर 24 तासात थांबलं नाही, कधी ना कधीतरी मुंबईकर आग तिथे व्यक्त करतील. मग कोणाला जबाबदार धरायचा मला माहीत नाही.